नांदेडमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुःखद आहे. ठाण्यात झालेल्या घटनेनं सरकार आणि सरकारी यंत्रणा काही शिकलेले नाही. 12 नवजात मुलांचा मृत्यू एका अर्थाने सरकारी अनास्थेला बळी आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी होईलच, पण या घटनेची जबाबदार असलेल्या लगोलग यांच्यावर कारवाई करावी असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये जी घटना घडलेली आहे, 24 लोकांचा बळी गेलेला आहे. सरकार आणखी किती लोकांचा बळी गेला? ठाण्यामध्ये जे झालेलं आहे, महानगरपालिकेच्या रुग्णालयात अन्य ठिकाणी होतंय, कारण हाफकिनची खरेदी औषधाची खरेदी नाही. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय. हाफकिननी एक एक दोन दोन तीन तीन वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, पण तो अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. मोठ्या मोठ्या आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना, दुसऱ्याचा दवाखाना, दवाखान्याचा फायदा काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे. मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी, पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं.